डॉक्टर श्रीकांजी शिंदे साहेब रामकृष्ण हरी। आज मला वाटतं या ठिकाणी पूर्णपणे पंढरी अवथरल्यासारखा अनुभव जो आहे तो या ठिकाणी आलेला आहे। आपल्या सगळ्या आगरी कोळी वारकरी संप्रदायाने हा जो पूर्ण परिसर आहे हा पूर्ण परिसर जो आहे एक वेगळं वातावरण जे आहे एक वेगळा अनुभव जो आहे आज या ठिकाणी आलेला आहे। आणि या आपल्या आगरी कोळी वारकरी भवन याच्या भूमिपूजनासाठी आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमाने जे आहे त्यांच्या हस्ते जे आहे आज या ठिकाणी जे आहे या आगरी कोळी वारकरी भवनाचं भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे। आज या ठिकाणी तुकारामांच्या एका ओळीने सुरुवात करू इच्छितो। निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ। मला वाटतं आज जो आम्ही सगळ्यांनी मिळून जयेश महाराज बरोबर ना सगळ्यांनी मिळून जो निश्चय केला आज ते निश्चय केल्यानंतर त्याचं फळ जे आहे ते आज या ठिकाणी या भूमिपूजनाच्या स्वरूपातून जे आपल्याला त्या ठिकाणी मिळतं आहे। आणि पुढे जाऊन पुढील एका वर्षामध्ये जे आहे हे मोठं असं भव्य दिव्य मला वाटतं ठाणे जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं असलं आगळी कोळी आणि वारकरी भवन जे आहे त्या ठिकाणी उभं राहील। आज या ठिकाणी जयेश महाराज भाग्यवंत चेतन महाराज म्हात्रे बाळकृष्ण महाराज पाटील जनार्दन महाराज पाटील गणेश महाराज प्रकाशजी महाराज प्रल्हादजी महाराज विनीत महाराज म्हात्रे आणि विनायक महाराज या सगळ्यांचं मी खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांना साष्टांग धन्यवाद या ठिकाणी मी अर्पण करतो कारण की आज माझ्या आयुष्यामधला जो आहे हा खूप महत्त्वाचा क्षण आहे की आज आपण सगळ्यांनी मिळून एक निश्चय केला या ठिकाणी आणि हा निश्चय केल्यानंतर हा जो कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळतोय याची देही याची डोळा मला वाटतं ही अनुभूती एकदम वेगळी आहे। आणि याच्यासाठी मुख्यमंत्री महोदय या सगळे महाराज या ठिकाणी बसलेले यांनी हे शिवधनुष्य जे आहे ते त्यांच्या अंगावरती घेतलं त्यांनी हे शिवधनुष्य या ठिकाणी पेललं आणि पूर्णपणे हा कार्यक्रम जो आहे हा स्वतःचा म्हणून जो आहे ह्याच्यामध्ये पूर्णपणे 100% देण्याचं काम जे आहे या सगळ्या लोकांनी या ठिकाणी केलं। मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। हा कुठल्या एका पक्षाचा कार्यक्रम नाही हा या ठिकाणी आपल्या समाजाचा कार्यक्रम आहे। आणि एक स्वप्न मी पाहिलं होतं की ह्या पूर्ण विभागामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये आगरी कोळी बांधव जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये राहतात त्याचबरोबर वारकरी बांधव देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत या ठाणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी राहतात तर याच्यासाठी एक चांगलं आगरी कोळी भवन जे आहे त्या ठिकाणी झालं पाहिजे वारकरी भवन या ठिकाणी झालं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही जागेचा शोध जो आहे तो सुरू केला। एवढी मोठी जागा मिळणं जे आहे हे शहरामध्ये खूप कठीण होतं पण तरीही जे आहे आपल्या मुख्य रस्त्यापासून हाकेच्या अंतरावरती जो आहे हा आपल्याला प्लॉट या ठिकाणी मिळाला तो प्लॉट महानगरपालिकेने आम्हाला दिला त्याबद्दल महानगरपालिकेचे आत्ताचे आयुक्त त्यांचाही धन्यवाद अगोदरच्याही आयुक्त यांचाही धन्यवाद मी रमाकांत मडवी यांचाही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो तो ते काही कोपऱ्यात बसलेला आहे। या सगळ्यांनी मेहनत याच्यामध्ये केली आणि ही मेहनत केल्यानंतर जी आहे ही जागा आम्हाला मिळाली आणि ही जागा मिळाल्यानंतर या ठिकाणी कशा प्रकारे जे आहे फक्त वास्तू म्हणजे फक्त सभामंडप होता कामा नाही त्याबरोबर जे आहे हे आगरी कोळी संस्कृती
जी इकडच्या लोकांनी भूमिपुत्रांनी एवढ्या वर्ष जोपासली पुढे घेऊन गेली त्या आगरी कोळी संस्कृतीचं दर्शन जे आहे हे बाहेरून येणाऱ्या लोकांना देखील या ठिकाणी झालं पाहिजे म्हणून हे आगरी कोळी भवन जे आहे ते या ठिकाणी आपण उभारलं. या भवनामध्ये जे आहे आपल्या संस्कृतीचं दर्शन त्याचबरोबर याच्याबद्दलची माहिती जी आहे ही पूर्णपणे या ठिकाणी दिली जाईल. पूर्वीच्या काळामध्ये कशा प्रकारे अवजारं वापरत होते, कशा प्रकारे शेती करत होते, कशा प्रकारे जे आहे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होत होत्या. आणि त्याचबरोबर वारकऱ्यांना आपलं हक्काचं ठिकाण जे आहे हे या ठिकाणी मिळेल. आणि आपण ह्याचा थोड्या वेळात जे आहे हे आगरी कोळी भवनाचं चित्रफीत जी आहे ती या ठिकाणी दाखवणार आहोत. त्याच्यातून देखील आपल्याला माहिती पडेल की फक्त ही वास्तू नाही, हे एक श्रद्धास्थान म्हणून निर्माण होईल. हे लोक लांबून लांबून जे आहे या वास्तूचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतील असं हे आगरी कोळी आणि वारकरी भवन या ठिकाणी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. मी या ठिकाणी जयेश महाराजजींचं खास या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण जे काम इतक्या लहान वयामध्ये करताय, लोकांना समाज प्रबोधन करण्याचं काम या ठिकाणी आपण करताय, मला वाटतं त्याच्यामुळे येणारी जी पिढी आहे ती पिढी जी आहे हे चांगलं भविष्य जे आहे ते घडवण्याचं पाठबळ जे आहे ते क्षमता जी आहे ती त्यांच्यामध्ये निर्माण होईल. हे मी स्वप्न पाहिलं होतं, मी असं सगळ्यांना सांगितलं नाही. जेव्हा मी हा प्लॉट पण बघितला तेव्हा त्याचा गाजावाजा जास्त केला नाही. गाजावाजा केला की आम्ही सगळे पॉलिटिकल आहोत, राजकारणार आहे, राजकारणामध्ये काही होत असतं, तर ह्या गोष्टी ज्या आहे ज्याच्यामध्ये जे जे अडथळे आले ते ते अडथळे दूर करण्याचं काम जे आम्ही त्या ठिकाणी करत राहिलो. आणि जेव्हा सगळे अडथळे दूर झाले तेव्हा आम्ही माननीय मुख्यमंत्री तेव्हाचे UD मिनिस्टर शिंदेसाहेबांनी आम्हाला निधी त्या ठिकाणी आम्ही मागणी केली आणि ती निधी देण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलं आणि 15 कोटी रुपये जे आहेत हे या ठिकाणी दिले. या ठिकाणी या फक्त 15 कोटीमध्ये हे वारकरी आणि आगरी कोळी भवन उभं नाही राहणार मुख्यमंत्री महोदय. हे आमचं फर्स्ट फेजसाठी फक्त 15 कोटी रुपये लागणार आहेत. ह्याच्यामध्ये 2 फेज आहेत. जर आपण लवकर पैसे दिले तर फर्स्ट फेज आणि सेकंड फेज एकत्र मिळून जे काम चालू होईल आणि आमचा भव्य दिव्य मन हे आगरी कोळी भवन जे आहे एका वर्षामध्ये या ठिकाणी उभं राहील. तर याच्यासाठी अजून लागणारा निधी जो आहे त्याचं निवेदन आम्ही आपल्याला या ठिकाणी देऊ. या ठिकाणी आपल्याला निवेदन आपल्याला या ठिकाणी देऊ. मला विश्वास आहे की आपण या पूर्ण कल्याण लोकसभेमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि आपण पाहत असाल की गेल्या 10 महिन्यामध्ये जेव्हापासून या राज्यावरती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आणि माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचं नेतृत्व करायला लागलं तेव्हापासून जे आहे अनेक कामं जी आहेत ही कामं त्या ठिकाणी व्हायला लागली. सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी व्हायला लागलं. आज या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये महिला देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी ST निर्णय जो तो आपण घेतला त्याच्यामुळे अनेक असे फायदे जे आहेत त्या ठिकाणी झाले. लोक जे आहेत पहिले ST प्रवास करत नव्हते, आता महिला जे आहेत ST प्रवास करायला लागले. ज्येष्ठ नागरिक देखील मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत, त्यांनाही पूर्णपणे फ्री ST प्रवास आपण त्या ठिकाणी केला. आपला दवाखाना आपण या ठिकाणी करतोय. आत्ताच आजचा दिवस बघा कसा आहे. आज आहे चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, आणि आमची सुरुवात सकाळी 6:30 वाजता झाली. नवी मुंबईमध्ये तिरुपती बालाजी मंदिरचं भूमिपूजन जे आहे ते माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. दुसरं चांगलं कार्य म्हणजे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेलं खिडकाळेश्वर मंदिर, त्याच्यासाठी 10 कोटी रुपये दिले, त्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी आपण केलं आत्ताच माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते. आणि आत्ता हे आगळी कोरी वारकरी भवनाचं जे आहे भूमिपूजन या ठिकाणी आपण केलं. आणि त्याचबरोबर आपलं अंबरनाथचं 1000 वर्ष जुनं शिव मंदिर आहे त्याचं टेंडर देखील आजच झालं. म्हणजे हा जो योग आहे हा योग जो आहे ते प्रत्येकाच्या आयुष्यात येत नाही, तो माझ्या आयुष्यामध्ये आला. मी खूप समाधानी, मला एवढ्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार जो आहे तो आज या ठिकाणी होतोय. मी खूप भाग्यवान आहे की आजच्या दिवशी जे आहे सगळे योग जे आहे त्या ठिकाणी जुळून आले.
आणि एक चांगलं कार्य जे आहे आपल्या सगळ्यांच्या हस्ते, मी म्हणणार नाही की मी एकट्याने या ठिकाणी केलं, कारण की एकटा माणूस या ठिकाणी काही करू शकत नाही. जेव्हा माझे सहकारी जे आहेत याच्यामध्ये दिवस रात्र राबत होते, हा आगरीकोळी वारकरी भवन झाला पाहिजे यासाठी मी त्या सगळ्या सहकाऱ्यांचाही ते मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की आपल्याशिवाय आगरीकोळी वारकरी भवन जे आहे ते उभं राहिलं नसतं, आज त्याचं भूमिपूजन झालं नसतं. आज या ठिकाणी एवढा मोठा चांगला कार्यक्रम होत असताना काही लोक टीका करतात, बरोबर ना? म्हणजे आत्ताच्या एवढा चांगला दिवस त्याच्यामध्येही जे आहे काही लोकांना दुर्बुद्धी त्या ठिकाणी सुचते आणि त्या ठिकाणी जे आहे ते त्या ठिकाणी टीका करतात. मला या ठिकाणी आत्ता हे वातावरण बघितल्यानंतर मला कुठली प्रकारची टीका करायची नाही, पण एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा, तो मी या ठिकाणी बोलून जे आहे ते माझं भाषण जे आहे ते शेवट करतो. तुकाराम महाराजांचा आहे, मी नाही म्हणत आहे. भुंकती ती द्यावी भुंको, आपण नये त्यांचे शिको. भाविकांनी दुर्जनांचे काही मानू नये साचे. होईल तैसे बळ फजित करावे ते खळ. तुका म्हणे त्यांचे पाप नाही ताडनाचे. आपण आपला जो गोल आहे, आपण आपलं जे ध्येय आहे, हे ध्येय समोर जे आहे ते ठेवून आपण काम केलं पाहिजे. आपल्याला कोण काय बोलतं याच्याकडे लक्ष न देता आपण काम करत राहिलं पाहिजे. म्हणून आम्ही इतके वर्ष काम करत राहिलो, म्हणून आजचा दिवस हा आम्हाला पाहायला या ठिकाणी मिळाला. तर आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने एकदम मोठं काम जे आहे, सगळ्यात मोठं काम या ठिकाणी या वारकरी आणि आगरीकोळी भवनाच्या माध्यमाने या ठिकाणी होत आहे. मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की ते वेळात वेळ काढून जे ते या ठिकाणी आले आणि भूमिपूजन केलं, त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. बेतोडे गाव ग्रामस्थ मंडळ साहेबांचं स्वागत करणार आहेत. सर एक मिनटं फक्त, या गावात आपण भूमिपूजन केलं ते ग्रामस्थ मंडळ येत आहेत. बंधू त्या पटकन ना बेतोडे गाव लवकर या. खासदार साहेब अतिशय सुरेख आपलं वक्तव्य. मी साहेबांना विनंती करतो घ्या आता आलेत. यानंतर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं या ठिकाणी स्वागत होतोय. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्या भूमिपुत्रांच्या गावात हा सोहळा होतोय त्या बेतोडे गावातील ग्रामस्थ मंडळांच्या वतीनं साहेबांचं स्वागत या ठिकाणी होतोय. मनपूर्वक स्वागत, कौतुक, अभिनंदन आणि सगळ्यांच्या जोरदार टाळ्या पडल्या पाहिजेत. कौतुकाचा सोहळा, ऐतिहासिक क्षणाचे एक साक्षीदार. याच्यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो, ते विसरलो मी, कारण की एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी या ठिकाणी होत आहेत. या ठिकाणी आपण या भूमीला ज्यांचा पदस्पर्श झाला असे आपले संत सावळाराम महाराज स्मारक जे आहे ते देखील कल्याणमध्ये आपण या ठिकाणी उभं करतोय.